एकोट एकोट जय मल्हार। बांधवांनो, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्य यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धनगर बहुजन समाजाचे लोक बहुसंख्येने सहभागी झालेले आहेत। आता आपल्यासोबत या ठिकाणी हे ढोल वादक आहेत, विशेष म्हणजे हे मराठवाड्यातून म्हणजेच परभणी जिल्ह्यातून आलेले आहेत, पाथरी या तालुक्यातले ते आहेत। आपण त्यांच्याकडून या ठिकाणी त्यांच्या या पथकाविषयी आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या या शौर्य यात्रेविषयी माहिती घेणार आहोत। दादा, तुमचं नाव सांगा काय आहे ते? अंशीराम पंढरीनाथ पितळे, राहणार पाथरी, जिल्हा परभणी। येथील आम्ही रहिवासी आहेत। महाराजा यशवंतराव होळकरांच्या शौर्ययात्रेसाठी आम्ही तालुक्यातून नव्हतं, गावागावातून जमा होऊन एकजूट होऊन आमचं गजिनेत्र सादर करण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांना मानवंदना देण्यासाठी इंदोर गावी रवाना होत आहोत। महाराजा छत्रपती यशवंतराव होळकरांचा। महाराजा यशवंतराव होळकर यांच्याविषयी आपल्याला काय माहित आहे ते जरा सांगा। महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे धनगर समाजाचे नव्हे तर इतर समाजाचे सुद्धा राज्यकर्ते होते। त्यांनी इथंच नाही, मराठवाड्यात नाही तर आख्या पार झेंडा लावलेले मराठा यशवंतराव होळकर म्हणजे हे धनगर समाजाचे गावगावी इथंच नाही, महाराष्ट्रात नाही, धनगर कुळातले महाराज जन्माला आलेले आहेत। म्हणून आम्हाला त्याच्या शौर्य यात्रेत सामील होण्याचा आनंद आहे। तुमची कोणती कला तुम्ही या ठिकाणी सादर करणार? तुम्ही परभणी म्हणून आलेला? आम्ही 10-12 जण आहोत। 12 जण। तुमचं जे पारंपरिक भजन आहे यापूर्वी कुठे कुठे सादर झालेलं आहे? आम्ही आता महाराष्ट्रात फिरलो, कर्नाटक, वडवणी, बीड, धारूळ, केज, अशा प्रत्येक पठाण कोल्हवणी प्रत्येक गावात फिरतो। तिथे आम्हाला आणि त्या गावी जातो। आणखीन काही समाज बांधव या ठिकाणी आहेत, ते परभणी होऊन आलेत, काय सांगाल तुमच्या गजनृत्याविषयी? आंबेजोगाई, अरे अतिशय चांगले उठत आहे आंबेजोगाई मध्ये आपले डॉक्टर व्यंकटेश चामकर आणि कॉलेजेस आणि या ठिकाणी महाराज यशवंतराव होळकर यांच्यावरती पीएचडी केले होते प्राध्यापक डॉक्टर मनीषी चामकर यांचं गाव, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध डॉक्टर मान्य श्री चंद्रकांत हजारे यांचं गाव। त्यामुळे आंबेजोगाई हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आणि आंबेजोगाई या ठिकाणी हे समाजाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगा तुम्ही या शौर्य यात्रेमध्ये सहभागी झाला कसं वाटते? शौर्य यात्रेमध्ये सहभागी झाल्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे। या यशवंतराव होळकर महाराजांचा आठ्यापार त्यांनी झेंडा लावलेला आहे आणि समाजाची उंच उंच अशी मान केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या या शौर्य यात्रेमुळं आम्हाला अभिमान आहे आणि त्यामुळं आवर्जून आम्ही गावगावचे जमून सगळे इथं आलेले आहोत। या ठिकाणी सांगितलं परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे, तुम्ही बीड जिल्ह्यातून आले ना? दोन जिल्ह्यातले आहेत का संपूर्ण मराठवाड्यातले? दोन जिल्ह्यातले। कोण कोणत्या तालुक्यातले आहेत? तालुका आंबेजोगाईचा आमचा यांचा वडवणी तालुका येते। बरोबर। ठीक आहे, यशवंतराव होळकर यांच्याविषयी काय वाटतं आपल्याला? सारखा अभिमान वाटतो यशवंतराव होळकरांविषयी आणि त्यांच्या अभिमानापोटी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि त्यांनी 35 वर्षामध्ये भरपूर राज्यकारभार केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचा अभिमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे कुठेही कार्यक्रम असले तर आम्ही आवर्जून जातो। याला म्हणतात स्वाभिमान। स्वाभिमान हा विकत घेता येत नाही, दुकानामध्ये 10-5 रुपये देऊन स्वाभिमान द्या म्हटलं तर दुकानामध्ये आपल्याला स्वाभिमान मिळू शकत नाही। किंवा एखाद्या मॉलमध्ये गेला आणि मी स्वाभिमान खरेदी करतो म्हटला तर तुम्हाला साबण खरेदी करता येईल पण स्वाभिमान खरेदी करता येत नाही, कारण स्वाभिमान हा रक्तात असावा लागतो आणि यांच्या रक्तात मला हा स्वाभिमान दिसलेला आहे। ज्या दिवशी असे स्वाभिमानी कार्यकर्ते घराघरात तयार होतील त्या दिवशी या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचं राज्य आलेलं असेल आणि आपला होळकरांचा हा झेंडा, होळकरांचं हे बांड निशान खऱ्या अर्थानं लाल किल्ल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला फडकलेलं पाहायला मिळेल। आपला कार्यकर्ता, आपला मित्र अमोल पाले, जय मल्हार, जय भारत।